हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर नेहा डोंगावकर, डर्मेटोलॉजिस्ट। आज मी तुम्हाला विंटरमध्ये स्किनची काय केअर घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल सांगणार आहे। विंटर हा नेहमी स्किनसाठी ड्राय सीझन असतो आणि स्किनचे खूप प्रॉब्लेम्स विंटरमध्ये क्रिएट होतात। तर विंटरमध्ये आपण पहिल्यांदा काय केअर घ्यायला पाहिजे ते मॉर्निंगपासून सुरू करूया। सकाळी उठल्यानंतर मॉर्निंगला पहिल्यांदा आपण जेव्हा मॉर्निंग बाथ घेतो त्यावेळेस आपल्याला बरेचदा असं वाटतं की थंडीमध्ये खूप गरम गरम पाण्याने आंघोळ करावी म्हणजे आपल्याला छान वाटेल आणि स्किन पण चांगली होईल। पण हा चुकीचा समज आहे। जेव्हा आपण खूप गरम पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपल्या स्किनचं जे मॉइश्चर असतं तर ते कमी होऊन जातं आणि स्किन ड्राय होते। म्हणून जेव्हाही थंडीमध्ये आंघोळ करता तेव्हा एकदम थंड पाण्याने नाही आणि खूप कडक पाण्याने नाही, साधारणतः आपण कोमट पाणी म्हणूया, कोमट पाण्याने आंघोळ करायची। आणि कोमट पाण्याने आंघोळ करताना जर तुम्ही बकेटमध्ये पाणी घेऊन आंघोळ करत असाल तर त्याच्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा कोकोनट ऑइल टाकायचं, म्हणजे त्या स्नान करताना तुमच्या स्किनला बऱ्यापैकी मॉइश्चर मिळेल। आता दुसरी गोष्ट, जेव्हा आपण विंटरमध्ये स्नान करतो तेव्हा आंघोळ करताना खूप साबण सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लावायची गरज नाही। जर तुम्ही आठवड्यातून दोनदा साबण लावला तर तो सफिशियंट आहे, तो सुद्धा ग्लिसरीन सोप लावा। कारण वेगवेगळे साबण जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्या साबणामुळे तुमच्या स्किनचं मॉइश्चर कमी व्हायला लागतं। म्हणून साबण वापरू नका। मग जर शक्य असेल तुम्ही आठवड्यातून दोनदा, जसं आयुर्वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्या पद्धतीने, एकतर तुम्ही बदाम तेल किंवा मग साधं तिळाचं तेल कोमट करून त्याने पूर्ण बॉडीला मसाज करा हलक्या हाताने, आणि त्याच्यानंतर बेसन पीठ घरात अवेलेबल असेल ते किंवा मग एखादं उपटण असेल तर त्याच्यामध्ये दूध टाकून त्या उपटणाने आंघोळ करा। जर असं केलं तर तुमची स्किन स्मूथ पण राहील आणि ड्रायनेस पण कमी होईल। तर आता ही केअर तुम्ही आंघोळ करताना घ्या। आणि जेव्हा तुम्ही टॉवेलनी आपण आपल्या बॉडीला पुसून काढतो त्यावेळेस बऱ्याचदा जोरजोरात घासून बरेच लोक पुसून काढतात, पण उन्हाळ्यात तसं अजिबात करायचं नाही। स्किनला रब केलं की ते ड्राय होते। तर तुम्ही हलक्या हाताने असं जेंटली टॉवेलने तुमच्या बॉडीला पुसून काढा आणि त्याच्यानंतर फेसवर आणि बॉडीवर मॉइश्चरायझिंग क्रीम अप्लाय करा। तर फेससाठी मॉइश्चरायझिंग क्रीम लावताना त्याची हलकी लेअर लावा आणि बॉडीला थोडंसं थिक मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा। बॉडीला मॉइश्चरायझिंग क्रीम का वापरायचं तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की ते आपल्या स्किनला मॉइश्चराईज करतात, पण ते स्किनला मॉइश्चराईज न करता आपल्या स्किनसाठी स्किनच्या वरच्या लेअरला जे ट्रान्स एपिडर्मल वॉटर लॉस होऊ नये म्हणून मेंटेन करण्यासाठी आपण मॉइश्चरायझर लावत असतो। तर म्हणून रेग्युलर मॉइश्चरायझरचा क्रीमचा यूज करायचा। आणि घरात किंवा बाहेर तुम्ही जर खूप शेकोटी पेटवून त्याच्याजवळ बसलात किंवा रूम हीटर वापरले तर मग रूम हीटर वापरत असताना सुद्धा तुमची स्किनमधलं मॉइश्चरायझिंग कमी होऊन स्किन ड्राय होते। तर ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, किंवा त्याच्या जर तसं असेल तर एकदम गरम याच्यामध्ये राहू नका। साधारण टेम्परेचर नॉर्मलपेक्षा थोडं जास्त अशा याच्यामध्ये तुम्ही जर मेंटेन केलं तुमचं ॲटमॉस्फिअर तर ते जास्त बेटर। आणि एकदम गरम वातावरणातून थंड वातावरणात गेलं की ज्या ब्लड कॅपिलरीज असतात, ज्या श्रिंक झालेल्या असतात, त्या एकदम फास्ट एक्सपांड होतात। तर त्याच्यामुळे स्किन फाटणे किंवा मग काहीतरी इरिटेशन होणे अशा गोष्टी होण्याची शक्यता असते, ते सुद्धा टाळावे शक्यतो। गरम वातावरणातून जाताना थोडंसं कोमट नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडं गरम आणि मग थंड वातावरणात जायचं। वुलनचे कपडे जेव्हा आपण घालतो थंडीमध्ये तर ते वुलनचे कपडे घालताना त्याच्या आतमध्ये कॉटन क्लोथ्स असणं गरजेचं आहे। जर स्किनला डायरेक्ट वुलन क्लोथ्सचा स्पर्श झाला तर बऱ्याचदा रॅशेस किंवा लालसरपणा, इचिंग असे पण सिम्पटम्स दिसतात, तर ते टाळण्यासाठी आतमध्ये कॉटन कपडे कंपल्सरीच घालायला पाहिजे। काही लोकांना स्किन डिसीज असतात जसं की सोरियासिस, ॲटोपिक डर्मेटायटिस, इच्थायोसिस, म्हणजे ते खवल्यासारखी स्किन होऊन जाते, त्यांची स्किन फाटते, तर अशा लोकांनी आपलं मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करायला पाहिजे। आणि सोबत त्यांनी पण त्यांच्या स्किनला मॉइश्चर करायला पाहिजे, त्याच्यासाठी मॉइश्चरायझिंग क्रीम, एखादं ऑइल जसं की तिळाचं तेल पण चांगलं असतं आणि बदाम ऑइल तर अतिशय उत्तम। तर ह्याचा मसाज किंवा बॉडीला त्याचं हलक्या हाताने अप्लिकेशन केलं
तर त्यांची पण स्किन चांगली राहण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर अजून आपण याच्यामध्ये डाएट काय घ्यायला पाहिजे हा पण एक विषय आहे स्किनसाठी. तर विंटर सीझनमध्ये जे सीझनल फ्रूट असतात जसं की पपया, ॲपल, संत्री, तर हे जे सीझनल फ्रूट्स आहे हे अँटीऑक्सिडंट फ्रूट जास्त प्रमाणात वापरावे. पपयामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, तर तुमच्या डाएटमध्ये ह्याचा जास्तीत जास्त वापर करा. आणि सीझनल व्हेजिटेबल्स पण वापरा, त्यातल्या त्यात ज्या गोष्टीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असतं त्या वापरायला पाहिजे. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं. असा हा चुकीचा समज आहे की विंटरमध्ये जास्त पाणी नाही प्यायला पाहिजे, पण विंटरमध्ये स्किन ड्राय होते म्हणून विंटरमध्ये पण वॉटर बॅलन्स मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून साधारणतः एक तासाला एक छोटा ग्लास पाणी प्यायला पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये वॉटर जास्त आहे असे फ्रूट्स व्हेजिटेबल्स तुम्ही डाएटमध्ये वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज असलेले व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई असलेले काही फ्रूट्स तुम्ही वापरू शकता, काही डाएटमध्ये घेऊ शकता. जसे की नट्समध्ये व्हिटॅमिन ई जास्त असतं, काजू, शेंगदाणे, बदाम ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असतं, तर ते पण तुमच्या आहारामध्ये असायला हवे. या पद्धतीने जर तुम्ही डाएट आणि विंटरमध्ये स्किनची केअर घेतली तर तुमची स्किन चांगली मेंटेन होईल. हां, अजून एक सांगायचं राहिलं की विंटरमध्ये जनरली बऱ्याच लोकांचे लिप्स आणि हँड्स आणि फिट्स ह्या तीन ठिकाणी क्रॅक्स येतात, ओठाला क्रॅक्स होतात, आणि चालताना मग जर फिट्सला क्रॅक असेल तर मग चालताना त्रास होतो. तर अशा लोकांनी पण लिप्सची काळजी घेताना एकतर लिप बाम लावावा दिवसातून 3-4 वेळा, किंवा तुम्ही तूप पण लावू शकता. घरचं जे चांगलं तूप असतं ते खूप इफेक्टिव्ह आहे, त्याचा जर वास येत नसेल कोणाला तर ते वापरायला काहीच हरकत नाही. आणि फिट्सला जर क्रॅक्स असतील तर त्याला पण व्यवस्थित वॉश करून, त्याला क्लिन्झिंग करून, त्याला मॉइश्चरायझिंग क्रीम किंवा ऑइल मसाज करायचे. आणि त्याच्यात कॉटनचे सॉक्स वापरायचे, वुलन सॉक्सपेक्षा कॉटन सॉक्स जास्त चांगले. आणि चेहरा, हात आणि पाय हे जे उघडे अवयव असतात त्याला कंटिन्युअस मॉइश्चराइज करणं खूप गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही विंटरमध्ये तुमच्या स्किनची काळजी करा आणि स्किनला व्यवस्थित मेंटेन करा. थँक्यू.